जायका निविदामध्ये भाजपने 300 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज महापालिकेसमोर आंदोलन केलंय. भाजप सरकार हाय हाय, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा जोरदार घोषणा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यात. जायका निविदामध्ये भाजपने 300 कोटी भ्रष्टाचार केला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. जायका प्रकल्प हा अत्यंत पुणे शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. नदी ही पुणे शहराच्या मधून वाहते. आपण नुकतंच बघितलंय की नदीच्या पुराचं पाणी सगळीकडे पसरल्यामुळे पुणेकरांचे हाल झालेत. या परिस्थितीत हा प्रकल्प होणं गरजेचं आहे, परंतु दुर्दैवानं पुणे शहरातील सत्ताधारी भाजप मात्र याच्यामध्ये मलिदा खाण्यात आणि भ्रष्टाचार करण्यातच मग्न दिसत आहेत. ज्या निविदा काढल्यात त्या निविदा सगळ्याच्या सगळ्या अभाऊ काढलेल्या आहेत आणि त्या निविदा मान्य कराव्यात याच्यासाठी भाजपचे अगदी राज्यापासून तर गल्लीपर्यंतचे सगळे नेते प्रशासनावर दबाव आणताना दिसत आहेत. यामध्ये आम्ही कमिशनरांना सुद्धा जागे व्हा असं या ठिकाणी आवाहन करतोय. जे पैसे सगळ्याच्या सगळे जर वापरले गेले तर अनेक प्रकल्प मार्गी लागतील, पण या एकाच निविदेमध्ये आता 300 कोटी रुपयाचं अबाऊ टेंडरिंग हे चालू आहे. अशा पद्धतीने जर काम केलं तर पुणे शहरात विकासाची कामच होणार नाहीत, भाजपचे खिसे मात्र भरले जातील. त्याच्यामुळे आज आम्ही या गोष्टीला विरोध करतोय. ही पद्धत पुणे महानगरपालिकेची भाजपची सत्ता आल्यापासून रूढ होऊ पाहते. मागच्या वेळीसुद्धा 24/7 11,00 कोटींनी टेंडर फुगवली गेली होती. तीच परिस्थिती कात्रज कोंढवा रोडची, तीच परिस्थिती जलपर्णीची, तीच परिस्थिती चांदणी चौकातल्या उड्डाणपुलाची, तीच परिस्थिती आज जायकाची, असे अनेक उदाहरणं सांगता येईल. म्हणजे औषध खरेदीपासून सगळीकडं टेंडरमध्ये रिंग करायच्या, ठेकेदारांना हाताशी धरायचं, स्वतःचे नातेवाईक बगलबच्चे ठेकेदार म्हणून घुसवायचे आणि प्रचंड मोठा या ठिकाणी व्यापार हा भाजपने मांडलेला आहे. आज त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी विरोध करतोय. आम्ही प्रशासनाला सुद्धा इशारा देतोय की तुम्ही जर भाजपच्या तालावर नाचायला लागला आणि त्यांच्या भ्रष्टाचारात सामील झाला तर आम्ही तुम्हालाही सोडणार नाही, तुम्हालाही पुणे शहरामध्ये नाही, महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये बसून देणार नाही.